नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। मुंबईतल्या बीकेसीआ मैदानावर आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे आणि या सभेत एका मुस्लिम मावळ्याची चर्चा होत आहे। ही चर्चा का होत आहे आपण पाहूयात आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय हे फलक आणि त्या फलकावर त्यांच्या रक्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी एक संदेश लिहिलेला आहे। जिंकेपर्यंत लढू, 2024 फिक्स मुख्यमंत्री फक्त उद्धवजी ठाकरे, कट्टर समर्थक मुस्लिम मावळा अजीज। आपण यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊयात की कधीपासून ते शिवसेनेला फॉलो करतात, कारण मुस्लिम मावळा म्हणून त्यांनी एक चेन देखील आपल्या गळ्यात त्यांनी घातलेली आहे आणि त्यांच्याशी आपण संपूर्ण विषयावरती बातचीत करूया। सर नमस्कार, आज वज्रमूठ सभा पार पडणार आहे, तिन्ही वेगवेगळे विचारधारा असणारे जे पक्ष आहेत एकाच मंचावर आपण आपल्याला दिसून येणार आहेत आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आहेत। मात्र तुम्ही मुस्लिम मावळा म्हणून इथे आलात आणि तुमच्या रक्ताने तुम्ही हे संदेश मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिहिलेला आहे, काय सांगाल? फिक्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच व्हावं असं तुम्हाला का वाटतं? का नाही बोला, पहिला प्रश्न हा आहे तुम्हाला का नाही हवा? जे माणसांनी आपले आजारपणा ना पाहता अडीच वर्षे आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्राकरता योगदान दिला, ते माणसाला मुख्यमंत्री बनायचा हक्क नाही का? हा, जे माणूस एवढ्या आजारामध्ये एवढे सर्जरी होऊन बी आपले महाराष्ट्राला जीव लावतोय, हा आपले हिंदुत्वाला जीव लावतोय, 18 पगड जातीला जीव लावतोय, का त्यांनी मुख्यमंत्री ना हवा? अरे ज्याला त्याला खुर्चीची आस आहे, पण त्या माणसाला खुर्चीची आस नव्हती, त्याला आस असती तर त्यांनी वर्षा बंगला सोडला असता, कधीच नाही सोडला असता, ते लालची माणूस असता तो खुर्चीला लाथ मारले असती। नाही, आमचे साहेब निष्ठावान आमचे नेते आहे आणि आम्ही त्यांचे सच्चे कार्यकर्ते आहे, निष्ठावान कार्यकर्ते, शेवटचे श्वासापर्यंत त्यांचा साथ देणारे, जीव द्यायला गेलं तरी चालन, पण शेवटचे श्वासापर्यंत साहेब मागे पडून देणार नाही। मुस्लिम मावळ्याच्या जेव्हापर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तेव्हापर्यंत मुस्लिम मावळा तुमच्या साथ आहे। तुमच्या गळ्यात भगव्या रंगाची शॉल आहे, सोबतच तुम्ही मुस्लिम मावळा म्हणून एक चेन घातली आणि रक्ताने लिहिलेला एक संदेश तुमच्या हातात आहे। तुम्ही कधीपासून उद्धव ठाकरे अर्थातच तुम्ही शिवसेनेला फॉलो करतात, आता एवढा मोठा बंड शिवसेनेत झालेला आहे, दोन गट पडलेत, तुम्ही एक मावळा म्हणून शिवसैनिक म्हणून कसं पाहता? मॅडम, जेव्हा अख्खे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाची जेव्हा लाट चालू होती, जे ते आपल्या आपल्या घरामध्ये बसून जे जे आपला आपला जीव वाचवत होता, ते क्षणी आम्ही बी बसलेलो होतो, आम्ही बी टीव्हीवर पाहत होतो, आमच्या साहेबांचे कार्य काय, मनामध्ये हीच भूमिका होती की जेव्हा लॉकडाऊन उघडन पहिला काम एवढाच मी पक्ष प्रवेश करीन, मी पक्ष प्रवेश करीन आणि मी ते केलं। माझे गुरुवर्य श्री अमर कन्हैया लाल खतरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवेश केलं आणि प्रवेश करून आज मुस्लिम मावळ्या म्हणून मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कार्य करतोय। सर नक्कीच, आपण पाहिलं की वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी विचारधारा आहे, एकीकडे हिंदू मुस्लिम असं देखील प्रचार किंवा असं बोललं जातं, अशात तुम्ही एक वेगळा संदेश जनतेमध्ये आज तुम्ही देण्याचा एक प्रयत्न करत आहात, कसं पाहता याकडे तुम्ही? हिंदू मुस्लिम करता करता देश कोणच्या पातळीवर आला आज तुम्ही समजून घ्या। मी माझे हिंदू बांधव असतील, मुस्लिम असतील, 18 पगड जातीचे लोक असतील, मनापासून सांगतो, हात जोडून सांगतो, आता तरी ना सुद्धीवर येऊन आपलं कार्य काय पा, आपल्याकरता कोण निष्ठावान आहे, आपल्याकरता कोण राबत होता, त्याच्या मागे चाला। आता लोकांकडे मुद्दे राहिले नाही, आता फक्त हिंदू खतरे मे है, अभी मुस्लिम से बचो, अभी इससे करो, ये मुद्दे गेले आता साईडला, ते आपला निष्ठावान जे नेता आहे उद्धव साहेबांसोबत उभे राहा, त्यांना भरपूर मतांनी निवडून आणा, त्यांना विजय करा आणि शिवसेनेच्या इतिहास मध्ये अशी नोंद करा का साहेबांनी बी आपल्याला समजायला पाहिजे, साहेबाला आपले साहेब कशाला मोह करत नाही, हे आपलं कार्य आहे, आज जे त्यांनी आपल्याकरता केलं होतं आज आपल्याला काय त्यांच्याकरता करता येईल तेवढं करू। सर नक्कीच, दुसरीकडे अजित पवार हे देखील मुख्यमंत्री व्हावाशे अनेक बॅनर महाराष्ट्रभरात झळकले, दुसरीकडे आता उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री व्हावाशी तुम्ही इच्छा व्यक्त करता, शिवसेने देखील असं म्हणतात, कसं पाहता आता महाविकास आघाडी मध्येच जे आहे ते चेहरे मुख्यमंत्री पदासाठी बाहेर येत आहेत, कसं काय सांगा? मॅडम, ते आमचे मित्र पक्ष आहे, हा त्यांच्या बाबतीत बोलायची आम्हाला परवानगी नाही। अजित दादा भी खूप निष्ठावान नेते आहे, अजित दादांना तर अख्खा महाराष्ट्र मानणार आहे, याची त्याची भूमिका आहे, आमची भूमिका आहे, आमच्या साहेबांनी आमच्याकरता खूप केलं, खूप केलं आमच्या साहेबांनी आमच्याकरता। ठाकरेंची कधी तुमची भेट झाली? हा, आता तुम्ही एवढं त्यांच्यासाठी रक्ताने लिहिलेला एक संदेश तो तुम्ही घेऊन आलात, त्यांच्याशी कधी भेट झाली? झाली ना सर, मातोश्रीला भेट झाली, आशीर्वाद घेऊन परत आलोय, आणि कोण म्हणतो
ते कुठे गेले मी ते आख्या साभामध्ये दर साभ्याला शोधत फिरतो ते कोण होता ते बोलणारा सर्वसामान्याला मातोश्रीला जागा नाही मातोश्रीला जागा नाही मी फक्त गेलो फोन लावला आज मुस्लिम मोहळाला म्हणे आज पाठवून दे भेट झाली मग आज गेलो साहेबांनी आशीर्वाद दिले पाठीवर हात ठोकलं हा मुस्लिम मोहळा म्हणे काम करतो दरवेळी टीव्हीवर छलकतोय साहेब तुमचा आशीर्वाद आहे माझी काही लायकी नाही माझी काही लायकी नाही हे मी एवढा मोठा नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण साहेब हे मन लोकांचे चपला मारले गेली त्यांच्या तोंडावर जे म्हणत होते मातोश्रीचे दार सर्वसामान्य लोकांना उघडत नाही नक्कीच धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे मुस्लिम मावळा म्हणून ते इथं दाखल झालेत महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत आणि त्यांची चर्चा जी आहे तिकडे सर्वत्रच होत आहे कारण स्वतःच्या रक्ताने त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी संदेश लिहिलेला आहे आणि त्याचसोबत मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर कार्यकर्त्यांची भावना असते आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील ठिकठिकाणी बॅनर्स लावतात की भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांचे आणि तर दुसरीकडे शिवसेना समर्थक जे आहेत ते देखील पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे झाले पाहिजे अशी इच्छा व्यक्त करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला सुरुवात होणार आहे. आपण पाहू शकतो की कार्यकर्ते देखील इकडे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहत रहा लोकमत. धन्यवाद.